वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। बघत पुढची बातमी, उर्फी जावेद बस नाम ही काफी है, तिच्या कपड्यांवरून सध्या ती चांगलीच चर्चेत आहे। भाजप नेत्या चित्रा बाग यांनी उर्फी जावेद तक्रार दाखल केल्यानंतर आंबोली पोलिसांनी उर्फी जावेदचा जबाब नोंदवून घेतला। पोलीस ठाण्यामध्ये ती काय बोलली पाहूयात या रिपोर्ट मधून। हॉट अंदाज, उर्फीला महागात पडणार। पोलीस ठाण्यात झाली उर्फीची चौकशी। संविधानाने स्वातंत्र्य दिलंय, उर्फीचा जबाब। आंबोली पोलिसांनी दिलेल्या नोटिसीनुसार उर्फी जावेद आंबोली पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले। तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शैलजा कोरडे यांनी तिचा जबाब नोंदवला। सुमारे दीड तास उर्फी पोलीस ठाण्यातच होती। माध्यमांशी बोलण्यास तिने मात्र नकार दिला। पोलिसांना दिलेल्या जबाबात उर्फीने काय उत्तर दिली आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। मी भारताची सन्माननीय नागरिक आहे, राज्यघटनेने मला आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार दिलाय। माझ्या कपड्यांवरती माझ्या कुटुंबियांचा काहीच आक्षेप नाहीये। शूटिंगसाठी मी जे कपडे वापरते त्याच कपड्यांवर मी बाहेर पडते। बाहेर जाते तेव्हा अनेक कॅमेरामन माझे फोटो काढतात, माझे फोटो व्हायरल होतात ते मी थांबवू शकत नाही। उर्फीने पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना ट्विटच्या माध्यमातून डिवचलंय। काय म्हणते उर्फी बघा। एकीकडे हिंदू राष्ट्र हवंय, दुसरीकडे तालिबानी नियम लागू करायचंय। उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद काही शमतांना दिसत नाहीये, कारण एकनाथ शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुद्धा आता या वादात उडी घेतली आहे। संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।